हरे कृष्णा। श्रीमद् भागवतम स्कंद पहिला अध्याय पाचवा। अध्यायाचं नाव आहे नारदांचा व्यासांना उपदेश। आपले 10 पर्यंत श्लोक वाचून झाले आहेत आणि आज आपण 11व्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना आपण प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। थँक्यू प्रभुपाद। तर थोडीशी रिव्हिजन बघूया आपण। चौथ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की व्यासदेव आहेत ते बद्रिकाश्रम हिमालयात बसलेले आहेत, सरस्वती नदीच्या किनारी ध्यानस्थ बसले आहेत। एवढे सगळे वेद ग्रंथ सगळं लिहून झालेलं आहे, परंतु त्यांना असं जाणवत आहे की मला संतोष मिळत नाहीये मनाला, त्यामुळे विचार करतायत। आणि त्यांचे गुरु तिकडे गुरु नारद मुनी यांचं आगमन झालंय, त्यांचं व्यवस्थितरित्या स्वागत करून नारद मुनी ना आसन वगैरे दिलेलं आहे। 5वा अध्याय सुरू झाला, त्यामध्ये सुत गोस्वामी ही जी कथा सुरू आहे शौनकादि ऋषी मुनींना सांगत आहेत की असं अशा तऱ्हेने त्यांचं स्वागत केलं, नारद मुनी आसनस्थ झाले आणि नारद मुनींनी व्यासदेवांशी बोलायला सुरुवात केली आहे। मग 3 श्लोक नारद मुनी व्यासदेवांशी बोलतात की तुम्ही हे महाभारताची रचना वगैरे केली आहे, परंतु काय झालेलं आहे, तुम्ही जास्त कसला जास्त सखोल अभ्यास कसला केला आहे, लिखाण केलं आहे निराकार ब्रह्म वगैरे याचा जास्त लेखन केलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कशासाठी कशामुळे तुम्हाला निराशा जाणवते आहे? त्यावेळी व्यासदेव 5व्या श्लोकापासून उत्तर द्यायला सुरुवात करत आहेत की तुम्ही मला मार्गदर्शन करा, तुम्ही इतके ज्ञाता आहात, तुम्ही सूर्याप्रमाणे सर्व लोकांमध्ये संचार करणारे आहात, तुम्ही माझ्यातली जी न्यूनता आहे ती तुम्ही सांगा, कृपा करून मला मार्गदर्शन करा। असं मार्गदर्शनाची इच्छा व्यासदेवाने प्रकट केली। आता नारद मुनी 8व्या श्लोकापासून पुढे 22व्या श्लोकापर्यंत व्यासदेवांना विविध उपदेश देत आहेत। त्यामध्ये त्यांना हेच सांगायचंय की भगवंतांच्या जनाम रूप गुण लीला ह्यांचं तुम्ही हे जे यश आहे भगवंतांचं त्याचं लेखन करायला हवं। तर असं सगळी माहिती देताना 8व्या श्लोकात नारद मुनी म्हणतायत की जे भगवंतांच्या अमल यशाची प्रशंसा नाही आहे आणि त्यामुळे ते तत्वज्ञान जे लिहिलं गेलं ते कसं आहे, भगवंतांच्या दिव्य इंद्रियांना संतुष्ट करत नाही, ते व्यर्थ आहे। आणि मग 9व्यामध्ये सांगितलं तुम्ही वेद वगैरे सगळं लिहिले ग्रंथ, पण त्यामध्ये धार्मिक अनुष्ठान 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष हेच सगळं जास्त ह्याला महत्व दिलेलं आहे आणि भगवंतांचं महात्म्याचं वर्णन काही तुम्ही केलेलं नाहीये। अशा रीतीने तुम्ही ते तुमच्याकडून रचना राहून गेलेली आहे। आणि 10वा श्लोक शेवटचा आपण पाहिला होता, यत न यत वचः चित्रपदं हरेर यशो। जीवाने संपूर्ण जगताला पवित्र करणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करीत नाही, त्या वाणीला महान संत कावळ्यांच्या तीर्थस्थळाप्रमाणे अपवित्र समजतात। ज्यामध्ये भगवंतांबद्दल गुणगान नाहीये ते कोणीच महान संत ते वाचायला जात नाही त्या साहित्याला। जसं हे जे कावळे आहेत ते कुठे जाणार, उकिरड्याकडे जाणार, पण तिथे हंस जात नाहीत। सर्व दृष्टीने सिद्ध असणारे व्यक्ती दिव्य धामाचे निवासी असल्यामुळे ते अशा ठिकाणी आनंद घेत नाहीत। तर 10 आणि 11 हे जे 1.5.10 आणि 11 हे श्लोक खूप प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये 10वा श्लोक सांगतोय की अशी जी साहित्य आहे ज्यामध्ये भगवंतांचं गुणगान नाहीये, भगवंतांच्या लीलांबद्दल काही सांगितलेलं नाहीये, ते भक्त वाचायला जात नाहीत। आणि 11वा श्लोक जो आज वाचणार आहोत त्यामध्ये दिलंय की असं जे साहित्य आहे ज्यामधलं भगवंतांचं नामरूप यश गुण लीला
हे सगळं दिलंय. आणि असं साहित्यामध्ये काही व्याकरणाच्या त्रुटी असतील, काही कमी असेल, तरीही हे जे हंस जे असं आहेत, परमहंस भक्त जे आहेत, ते खूप आवडीने भगवंतांचं यशोगान करणारं ग्रंथ साहित्य स्वीकारतात, जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं आलेलं आहे ते. तर आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आणि सुरू करूया. श्रील प्रभुपाद, आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करतो की आम्ही श्रीमद भागवतम हा ग्रंथ वाचायचा प्रयत्न करीत आहोत, तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. हा 11वा श्लोक वाचूया. तत्वाक् विसर्व जनताग विप्लव यस्मिन् प्रतिश्लोकम् अवबद्धवती अपि नामानि अनन्तस्य यशोकितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति साधवः. दुसरीकडे, ते इथे दुसरीकडे का म्हणतात, कारण एक तर सांगितलं पहिलं की जिचे 10वा श्लोक सांगितला की असं असं साहित्य असं असं करतं, तिथे हंस जात नाही. दुसरीकडे आता हा हे आहे 11वा श्लोक. दुसरीकडे जे साहित्य भगवान अनंतांच्या नाम यश रूप लीला इत्यादींच्या दिव्य महात्म्याच्या वर्णनाने पूर्ण आहे, ती एक आगळी रचना आहे. ती जी रचना आहे ती या जगातील दिशाहीन संस्कृतीतील अपवित्र जीवनात क्रांती घडवून आणणाऱ्या दिव्य शब्दाने ओतप्रोत आहे. असं हे जे दिव्य साहित्य जे आहे ते काय काय, त्याच्यात जे दिव्य शब्द आहेत ते कशाने भरलेले आहेत, भगवंतांच्या नामरूप गुणाच्या वर्णनाने भरलेले आहेत. आणि त्यामुळे ती जी रचना आहे ती या जगतामधले जे लोक आहेत, जे अपवित्र जीवन जगतायत, दिशाहीन संस्कृतीमध्ये आहेत, त्यांच्या जीवनात मोठं परिवर्तन बदल घडवून आणणारे आहेत. असे ते दिव्य साहित्य जरी अनियमित रूपाने रचलेले असेल तरी प्रामाणिक शुद्ध लोकांकडून ते स्वीकारले जाते, त्याचे श्रवण गायन केले जाते. असं जे दिव्य साहित्य आहे ते भक्त जे आहेत ते स्वीकारतात, जे ऐकायला तयार आहेत त्यांना ते सांगतात, भक्तांकडून ऐकतात. हे जे मंत्र आहेत, श्लोक आहेत, या ग्रंथातली जी कथा आहे त्याचं गायन करतात, गृणंती स्वतः स्वीकार करतात, इतरांनाही सगळ्यांना देतात. असं हे साहित्य अतिशय महान आहे असं सांगितलंय. तात्पर्यात आपण वाचूया. महान चिंतकांचे वैशिष्ट्य हे असे असते की, आता हे जे चिंतक आहेत म्हणजे काय, चिंतन करणारे, विचार करणारे, अभ्यास करणारे, ते म्हणतात ते वाईटातूनही अत्यंत श्रेष्ठ अशा गोष्टी शोधून काढतात, गोष्ट शोधून काढतात. इथे पुढचे तीन ओळी, तीन चार ओळी जे दिलेलं आहे, नीतीपर शिकवण आहे ती, चाणक्य पंडितांचा हा श्लोक आहे, त्यांचं जे चाणक्य नीती आहे त्यातला प्रथम अध्यायातला 16वा श्लोक आहे, त्याचं भाषांतर आहे हे. असं म्हणतात की बुद्धिमान माणसाने विषाच्या कुंडातून अमृत ग्रहण करावे, विषात अपि अमृतम ग्राह्यम, म्हणजे अगदी विषात पण जर अमृत मिळतंय तर त्याने स्वीकारावं. पुढचं आहे अपवित्र स्थानी पडलेले सोनेही स्वीकारावे, अमेध्या अपि कांचनम, अपवित्र स्थानी आहे सोनं तरी स्वीकार करा. उत्तम व गुणवान असेल तर अज्ञात कुळातील स्त्रीलाही पत्नी म्हणून स्वीकारावे, स्त्री रत्नम दुष्कुलात अपि, म्हणजे स्त्री आहे ती तिचं उत्तम गुणवान आहे आणि तिचं कुळ माहिती नाहीये तरी तिला स्वीकारावं पत्नी म्हणून. आणि शेवटी दिलाय अस्पृश्य कुळात, अस्पृश्य अशा कुळातील गुरुपासून सद उपदेश ग्रहण करावा, निचांत अपि उत्तमाम विद्याम, जर अस्पृश्य कुळातले आहेत पण अधिकृत आध्यात्मिक गुरु आहेत तर त्यांकडून सद उपदेश स्वीकारावा. या काही नीतीपरस शिकवणी आहेत, त्या या ज्या शिकवणी आहेत त्या सर्वांना
कोणत्याही अपवादाविना लागू होतात. संत पुरुषाची स्थिती मात्र सामान्य माणसाहून उच्च स्तरावर असते. जे संत महात्मे आहेत ते कसे आहेत, सामान्य जनतेपासून उच्च स्तरावर आहेत. जो संत आहे तो नेहमीच परमेश्वराच्या यशाचे गान करण्यात व्यस्त असतो, मग्न असतो. परमेश्वराच्या पवित्र नामाचा आणि महिमेचा प्रचार केल्याने जगाचे दूषित स्वरूप बदलू शकते. असा हा जे संत मंडळी भगवंतांचं नाम यश ह्याचा प्रचार करतात, कारण त्याच्यामुळे जगताचं जे दूषित स्वरूप आहे ते बदलू शकतं. भागवतासारख्या दिव्य वाङ्मयाच्या प्रसारामुळे लोकांचे आचरण शुद्ध होईल. अशा रीतीने प्रभुपाद आपल्याला माहिती देत आहेत की जे भागवतम आहे ते इतकं दिव्य आहे, इतकं शक्तिशाली आहे की जे जे दे अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून हे भागवतम ऐकतील ते सगळ्या लोकांचं आचरण शुद्ध होणार आहे. भागवताच्या या श्लोकावर भाष्य करताना आपल्या पुढे एक संकट उपस्थित झाले आहे. तर प्रभुपाद हे भागवतम पहिला स्कंध आहे तो प्रभुपादांनी भारतात असताना लिहिला आणि मग प्रभुपाद 1965 साली विदेशात अमेरिकेसाठी गेले. त्यामुळे प्रभुपाद हे जे भागवतम लिहित आहेत ते चीनने युद्ध केलेलं आहे त्याबद्दल सांगतात. तर चीनने युद्ध केलं होतं ते 1962 सालचं प्रभुपाद सांगतात. आता म्हणजे बरोबर 62 म्हणजे जवळजवळ 60 वर्षापूर्वीचं आपण प्रभुपादांनी लिहिलेलं हे वाचतो आहे. आमचा शेजारी देश चीन याने भारताच्या सीमेवर आक्रमण केले आहे. जरी आमचा राजनैतिक क्षेत्राशी काही संबंध नाही तरी आम्हाला हे ठाऊक आहे की भारत आणि चीन हे दोन्ही देश कोणत्याही वैमनस्याविना अनेक शतके शांतीपूर्वक राहत होते, आधी व्यवस्थित राहत होते. याचे कारण हे आहे की त्यावेळी भगवत भावनामय वातावरण होते. पूर्वी सगळेच भगवत भावनामय होते त्यामुळे सगळं शांतता होती. या पृथ्वी तलावरचा प्रत्येक देश परमेश्वराला भीत होता. पूर्वीची गोष्ट आहे ही. लोक सरळ हृदयाचे आणि सरळ मार्गी होते. त्यावेळी राजनैतिक दावपेचांची कोणतीही आवश्यकता नव्हती. चीन आणि भारत या देशांमध्ये भूमीवरून कोणतेही भांडण नव्हते. हे झालं पूर्वीचं सगळं. कलह हा जनतेसाठी कधीही हितकारक नसतो आणि निश्चितच या कारणास्तव युद्ध करण्याचे काहीही कारण नाही. कशावरून युद्ध चाललं आहे, चीन आणि भारत यामध्ये जो डोंगर आहे त्या डोंगरावर, जो बर्फाचा डोंगर आहे ज्याच्यावर माणूस राहू पण शकत नाही अशा डोंगरासाठी तो चीन आहे तो भारताला सतत त्रास देत आहे. परंतु या कलहाच्या कलियुगात मागे सांगितल्याप्रमाणे, मागे म्हणजे 1.1.10 मध्ये आपण श्लोक वाचला होता. एकच सेकंद मी तो तुम्हाला सांगते. 1.1.10 प्रायण अल्पायुष सभ्य कलो अस्मिन युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या ही उपद्रुता. तर कलियुगातील लोक जे आहेत त्यांचे सगळे गुण सांगितले आहेत. कसे आहेत, लोक आहेत अल्पायुषी आहेत, भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले, दुर्दैवी, त्रासलेले असे आहेत. आणि हे युग आहे कलहाचं युग आहे. त्यामुळे प्रभुपाद म्हणतायत की या हे आहे ते कलियुगाचं, या परंतु या कलहाच्या कलियुगामध्ये, मागे सांगितल्याप्रमाणे म्हणजे 1.1.10 सांगितल्याप्रमाणे थोडी जरी उत्तेजना मिळाली तरी कलह मास्तात, लगेच भांडण तंटे होतात छोट्या छोट्या प्रश्नांनी. हा प्रश्नांचा भाग नाही तर या कलियुगातील सामाजिक प्रदूषण त्याला कारण आहे. समाजामध्ये प्रदूषण आहे, लोकांमध्ये स्थिरता नाहीये, त्यामुळे लोक अगदी छोटासा प्रश्न घेतात आणि आधीच काय ते विचलित मनाचे आहेत. त्यामुळे ते एक प्रश्न हा एक विषय होतो आणि मग त्यांची भांडणं कलह सुरू होतात.
एका विशिष्ट वर्गाचे लोक परमेश्वराच्या नामाचे यशाचे संकीर्तन करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी सूत्रबद्ध प्रचार करीत आहेत. अनेक अनेक आपण या जगतामध्ये भारतामध्ये पण विशेषता बघतो आहे की काही लोक आहेत त्यांना अजिबात हे भगवंतांचं जे प्रचार चालला आहे तो पटत नाही आणि त्यामुळे ते ह्याच्या विरुद्ध प्रचार करत आहेत. लोकांना म्हणतायत की असं हे तुम्ही स्वीकारू नका. म्हणून संपूर्ण विश्वात भागवताचा संदेश पोहोचवण्याची मोठी आवश्यकता आहे, कारण हाच भागवताचा संदेश आहे तो मनुष्याचं जीवन आचरण सर्व काही शुद्ध करणारा आहे. प्रत्येक सुज्ञ भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य आहे की त्याने अखिल अखिल म्हणजे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आणि इच्छित शांतीसाठी भागवताच्या दिव्य संदेशाचा प्रसार करावा. त्यामुळे प्रभुपाद म्हणतात हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे, म्हणून आपण हे ज्ञान घ्यावं आणि इतरांना सांगितलं पाहिजे. पुढे भारताने आपल्या या महत्वाच्या कार्याची उपेक्षा केली आहे. भारतात मात्र हे जे महत्वपूर्ण कार्य आहे जगताला हा भागवताचा संदेश देणं ह्याच्यात दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये संघर्ष होत आहे आणि संकटे ओढवत आहेत. आमचा असा विश्वास आहे की भागवताचा दिव्य संदेश जर विश्वाच्या नेत्यापर्यंत पोहोचू शकला तर त्यामुळे त्यांच्या हृदयाचे परिवर्तन घडून येईल. ज्या जगतातले जे प्रमुख प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा भागवताचा दिव्य संदेश आहे तो जर पोहोचला आणि ते जर चांगले भक्त बनले तर यथा राजा तथा प्रजा, जसे मोठे लोक करतात तेच बघून इतर जन करतात. आणि त्यामुळे प्रभुपाद म्हणतायत की स्वाभाविकपणे सामान्य लोक नेत्यांचे अनुकरण करतील. सामान्यपणे जनता ही आधुनिक राजनीतिज्ञ तसेच राजकीय नेते यांच्या हातातील एक कठपुतळी बनली आहे. आता हे जे जसे राजकीय नेते सांगतील तसे सगळी जनता वागते आणि राजकीय नेते कोणाच्या हातातली कठपुतळी आहेत, मायेच्या हातातली. मायेचे गुण तसे जसे नाचवतील तसे ते राजनीतिज्ञ नेते आहेत ते नाचत आहेत. जर अशा नेत्यांचे हृदय परिवर्तन होऊ शकले तर विश्वाच्या वातावरणात आमूलाग्र परिवर्तन होणे शक्य आहे. जर त्यांनी भक्ती स्वीकारली, हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे भागवतांचं, जर भागवताचं ते जर या नेत्यांनी सुधारलं तर काय होणार आहे, सगळ्यांचंच हृदय परिवर्तन होईल आणि जे पूर्ण विश्व आहे त्याचं वातावरण जे दूषित झालं आहे त्याच्यात आमूलाग्र म्हणजे प्रचंड परिवर्तन होणे शक्य आहे. पूर्णपणे परिवर्तन होईल, बदल होईल. आम्हाला याची जाणीव आहे की आता प्रभुपाद काय आहे, वृंदावनात राहत आहेत, रोज भागवतम लिहित आहेत, म्हणजे भागवतम जे संस्कृत श्लोक आहेत ते सगळं प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहित आहेत, भाषांतर लिहित आहेत, तात्पर्य लिहित आहेत आणि प्रचारासाठी विविध आपले जे बॅक टू गॉड हेड मासिक आहे त्याचंही काय वितरण करतायत लोकांना. आणि त्यामुळे प्रभुपाद अतिशय कष्टाला सामोरे जात आहेत. प्रभुपादांकडे काही फारसा पैसा नाही आहे पण तरीही ते हे पुस्तक वितरण जे मासिक वितरण करून थोडे थोडे पैसे गोळा करत आहेत. तर अशी परिस्थिती आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतायत आम्हाला याची जाणीव आहे की जनसामान्यात कृष्ण भावना जागृत करण्यासाठी विश्वाच्या वातावरणाचे पुन्हा आध्यात्मिकरण करण्यासाठी दिव्य संदेशाने पूर्ण असा हा म्हणजे आता आपण वाचतोय तो पहिला स्कंद हा महान ग्रंथ प्रस्तुत करण्याचे प्रामाणिक कार्य अतिशय अवघड आहे. त्यात अनेक अडचणी आहेत. भागवताची ही विषय वस्तू पुरेशा भाषांत विशेषतः परदेशी भाषांत प्रस्तुत करणे निश्चितच कठीण होणार आहे. तर प्रभुपाद म्हणतात की मी सगळा प्रयत्न करतोय, संस्कृतचं भाषांतर मी इंग्रजी भाषा जी परदेशी भाषा आहे त्यामध्ये करतो आहे.
प्रस्तुत करणे निश्चितच कठीण होणार आहे. तसेच आम्ही कितीही प्रयत्न केला तरी साहित्यिक त्रुटी राहून जातील. प्रभुपाद आहेत ते भारतातले आहेत, इंग्रजी भाषा शिकलेले आहेत, त्यामुळे इंग्रजी भाषा जी विदेशामध्ये चालते त्याच्या दृष्टीने माझ्या लेखनामध्ये प्रभुपाद म्हणतात काही त्रुटी काही कमी व्याकरणात असू शकतील, परंतु आमचा असा विश्वास आहे की या बाबतीत कितीही अडचणी आल्या तरी या गोष्टीच्या गंभीरतेवर विचार केला जाईल. म्हणजे हे जे भागवतमचा अभ्यास आहे त्याच्यावर लोक गंभीरतेने विचार करतील आणि समाजातील नेते हा सर्व शक्तिमान भगवंतांचे यशगान करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे त्याचा स्वीकार करतील, या भागवतमचा स्वीकार करतील अशी आशा प्रभुपाद 1962 साली प्रदर्शित करत आहेत. जेव्हा एखाद्या घराला आग लागते तेव्हा त्या घरातील लोक शेजारच्या घरातील लोकांकडे सहाय्य मागण्यासाठी धावत जातात. मग ते म्हणजे या घरातले लोक ज्यांच्याकडे आग लागलाय ते हे पाहत नाहीत की जे समोरचे लोक आहेत ते स्थानिक आहेत की परदेशी आहेत. त्यावेळी भाषा समजत असो किंवा नसो ते त्यांची आवश्यकता समजतात. म्हणजे जे परदेशी आहेत त्यांना अगदी भाषा नाही कळली तरी हावभावावरून आणि चित्र बघतायत, म्हणजे चित्र म्हणजे प्रत्यक्ष बघतायत ते आग लागली आहे तर ते मदत करणारच. भागवताचा हा दिव्य संदेश विश्वातील प्रदूषित वातावरणात प्रसारित करण्यासाठी सहयोगाच्या भावनेची आवश्यकता आहे. तर जशा भाषा कळत नसली तरी एखादा आग लागलेली आहे हे कळून लोक मदतीला जात आहेत, त्याचप्रमाणे हे जे जगभरात प्रदूषित वातावरण आहे आणि हे भागवतमचा दिव्य संदेश मला जगभर पसरवायचा आहे यासाठी मी प्रार्थना सगळ्यांना याचना काय करतोय मला सहयोग हवा आहे. भागवत आध्यात्मिक मूल्यांनी युक्त असे प्रमुख सूक्ष्म विधियुक्त विज्ञान आहे आणि म्हणून आम्ही विधीविषयी सजग आहोत, भाषेविषयी नाही. प्रभुपाद म्हणतात की हे जे भागवत आहे त्यामध्ये आध्यात्मिक मूल्य आहेत, मनुष्याने जीवन कसं जगावं काय करावं काय करू नये हे सगळं मी दिलं त्याच्यात आहे आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात अगदी सूक्ष्म विधी दिलेला आहे. जो भक्ती मार्गात जसं मनुष्य प्रगती करत जातो ते सगळं विज्ञान दिलेलं आहे. विज्ञान म्हणजे ज्ञान दिलंय आणि ते तुम्ही आचरणात आणू शकू शकाल असं सगळं दिलंय आणि ज्यांनी ज्यांनी आचरणात आणलं आहे अशा महान भक्तांच्या कथाही या भागवतम मध्ये आहे जे घडून गेले आहेत. म्हणून प्रभुपाद म्हणतात ह्याच्या विधी हा जो भक्ती मार्ग आहे भगवंतांना जाणण्याचा याविषयी मी खूप काळजी घेतो आहे, पण भाषा माझ्यामधून माझ्याकडून काही त्रुटी होऊ शकतील, म्हणजे भाषाच्या मांडणीमध्ये ह्याच्यात माझ्याकडून काही चुका होऊ शकतील, पण जो विधी आहे जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त झाला आहे ज्ञान मी तुम्हाला देण्यासाठी खूप काळजी घेत आहे. जर या महान वाङ्मयातील रहस्य जगातील लोकांना समजली तर निश्चित यश मिळेल. प्रभुपाद आशा करतायत की हे सगळ्यांना समजू जेणेकरून सगळे यशस्वी होतील. संपूर्ण जगात अनेक भौतिकवादी कार्यक्रम चालू असल्यामुळे कोणीही व्यक्ती किंवा राष्ट्र थोड्याशा उत्तेजनाने देखील दुसऱ्या व्यक्तीवर किंवा राष्ट्रावर आक्रमण करील यात काहीच आश्चर्य नाही. या जगतामध्ये सारखे कलह चाललेले आहेत, हा कलह युगाचा नियम आहे. आधी जगातील सर्व वातावरण भ्रष्टाचाराने भरलेले आहे याची सर्वांना जाण आहे. भूगोलवादी भौतिक विचारांनी ओतप्रोत भरलेले असे कितीतरी साहित्य या जगात भरलेले आहे. आधीच मनुष्याची वृत्ती आहे भोगवादी वृत्ती, इच्छा आहे खूप सारे भोग घ्यावेत, वेगवेगळे इंद्रिय भोग घ्यावेत, आणखीन आणखीन त्यात शोध लावावे हे विचार आहेत. आणखीन अशाच विचारांनी भरलेलं अनेक साहित्य या जगतामध्ये आहे. अनेक देशांमध्ये अश्लील साहित्याचा शोध घेऊन त्यावर कडक प्रतिबंध घालण्याकरता अनेक समित्या नियुक्त केल्या आहेत. या अशा भोगवादी जगतामध्ये अनेक अनेक अश्लील साहित्य पण जे आहे जे अनधिकृतरित्या जगतामध्ये
पोचवलं जात आहे सगळ्या लोकांसाठी, तर ते शोधून त्याला प्रतिबंध करण्याचेही अनेक देशांमध्ये कार्य चालू आहे. याचा अर्थ हाच आहे की जरी सरकार किंवा सुज्ञ नेते यांना असे साहित्य नको आहे, तरी लोकांना इंद्रिय तृप्त्यर्थ ते हवे असते. जरी सरकार किंवा जे शहाणे नेते आहेत ते म्हणतात हे खराब साहित्य आहे, ते नको पाहिजे, ते वाचू नये कोणी, असं जरी असलं तरी लोकांची इच्छा काय आहे, त्यांना इंद्रिय तृप्ती करायची आहे, म्हणून त्यांना ते असं कामुक साहित्य हवं आहे. आणि इतकंच इतके असूनही ते बाजारात उपलब्ध आहे, इतका विरोध आहे सरकारकडून तरीही ते बाजारात उपलब्ध आहे. प्रपद एक महत्वाची पुढे वाक्य सांगतात की सामान्यतः असेच लोक असेच साहित्य वाचू इच्छितात कारण ती एक प्रवृत्ती झालेली आहे. लोकांना काय आहे, वाचनाची आवड आहे, त्यांच्या हातात काय पडलंय, खराब साहित्य पडलंय आणि त्यामुळे ते तेच वाचायला बघतायत आणि ते वाचल्यामुळे पुढे वाचते त्यांची मने विकृत झालीत, प्रदूषित झालेली आहेत आणि त्यामुळे ते अशा साहित्याकडे आकर्षित होतात. अशा परिस्थितीत भागवतासारख्या दिव्य साहित्याने जनसामान्यांच्या भ्रष्ट मनाचे व्यापार कमी होतील. अशावेळी ज्यांना वाचनाचा रस आहे, गोडी आहे, त्यांना जर भागवतम सारखे ग्रंथ दिले तर प्रभुपाद म्हणतात ते असा दिव्य साहित्य वाचतील तर त्यांचे भ्रष्ट मनाचे जे व्यापार आहेत, व्यापार म्हणजे काय, मन काय करतं, देवाण घेवाण करतं विचारांची, तर असे सगळे भ्रष्ट मनाचे व्यापार कमी होऊन जातील आणि मनामध्ये उदात्त आणि रुचकर साहित्य वाचण्याची त्यांची आवड ही पूर्ण होईल. प्रत्येकाला वाटत असतं की आम्हाला काहीतरी भारी काहीतरी वाचायचंय, तर हे सर्वात उत्तम आहे. प्रारंभी भागवतम वाचणं हे सर्वात उत्तम आहे. प्रारंभी त्यांना आध्यात्मिक साहित्यात गोडी वाटणार नाही. आता हे जे जनता आहे ज्यांना खराब वाचायची सवय आहे, तर त्यांना ह्या भागवतम मध्ये कदाचित सुरुवातीला गोडी वाटणार नाही. त्यासाठी प्रभुपाद उदाहरण देत आहेत. उदाहरणार्थ ज्याला कावीळ झाली आहे त्याला खडी साखर आवडत नाही, परंतु आपल्याला माहीत असले पाहिजे की खडी साखर हाच कावीळीवरचा उपचार आहे. इंद्रिय तृप्तीच्या कावीळीवर भगवद्गीता व भागवतम या ग्रंथांचे अध्ययन खडी साखरेप्रमाणे आहे, म्हणून या ग्रंथांचे सर्वत्र अध्ययन व्हावे यासाठी प्रचार कार्य करणे आवश्यक आहे. अशा रीतीने हा जो सगळ्यांना आपल्याला भवरोग झाला आहे, सगळ्यांना जन्म मृत्यू जराव्याधीच्या सगळे जीव चक्रात अडकले आहेत, त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग उपचार या श्रीमद भागवतम मध्ये दिलेला आहे, म्हणून याचा प्रचार होणं अति गरजेचं आहे. जेव्हा लोकांमध्ये अशा साहित्याची आवड निर्माण होईल, भागवतम सारख्या जे वैदिक ज्ञान देणाऱ्या साहित्याची आवड निर्माण होईल, तेव्हा समाजात विष पसरवणारे दुसरे साहित्य आपोआपच नष्ट होईल. जे अनावश्यक असं खराब जे साहित्य आहे, जे मनामध्ये मनाला कलुषित करतं, काम भावना जागृत करणारं जे साहित्य आहे ते आपोआपच कमी होईल, कारण ते कोणी वाचणारच नाही तर ते छापलंही जाणार नाही. म्हणून आमचा असा विश्वास आहे की मानव समाजातील प्रत्येक जण भागवताचे स्वागत करील. वृंदावनमध्ये आहेत, प्रभुपाद भागवतम लिहितायत, प्रचार करण्याचा प्रयत्न भारतातही करतायत, पण ध्येय काय आहे की हा जो मानव समाज आहे हे मी लिहितो आहे भागवतम वर तात्पर्य लिहितो आहे. एकच मिनिट हा माताजी. हा हरिबोल. तर आपण 11व्या श्लोकाचा शेवटचा तात्पर्यातला शेवटचा पॅरेग्राफ वाचतो. तर प्रभुपाद म्हणतात असा आमचा विश्वास आहे की मानव समाजातील प्रत्येक जण हे जे भागवत आहे त्याचं स्वागत करेल. मग हे साहित्य वर्तमानात कितीही साहित्यिक त्रुटीने भरलेले असो त्याचा स्वीकार केला जाईल. ह्यामध्ये काही व्याकरणाचे चुका वगैरे दिसल्या तरीही लोक काय करतील, याचा स्वीकार करतील. का?
कारण नारदांनी त्याची प्रशंसा केली आहे. ते कृपा करून या अध्यायात प्रकट झालेले आहेत. असे जे नारद मुनी आपला शिष्य व्यासदेव यांना मार्गदर्शन करण्यासाठी बद्रिकाश्रम मधल्या सरस्वती नदीच्या किनारी व्यासदेवांसमोर प्रकट झालेत. म्हणून प्रभुपाद म्हणताय या अध्यायामध्ये नारद मुनी प्रकट झाले आहेत. अशा तऱ्हेने प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यात भागवतांचं महात्म्य समजवतात. आणि नारद मुनी ही असे ग्रंथ जे आहेत जे भगवंतांचं नाम रूप यश लीला याबद्दल सांगणारे आहेत तेच परम पवित्र आहेत आणि त्याची तू आता रचना कर असं सांगत आहेत. काही शंका आहे तर विचारा, नाही तर आपण 12व्या श्लोकाला जाऊया. जाऊया पुढे. श्लोक क्रमांक 12. नैष्कर्म्यम अपि अच्युत भाव वर्जितम न शोभते ज्ञान अमलम निरंजनम कुतः पुनः शश्वत अभद्रम ईश्वरे न चार्पित कर्म यद अपि अकारणम. सर्व भौतिक आसक्तीतून मुक्त असलेले आत्मसाक्षात्काराचे ज्ञान जर भगवंतांच्या भावनेने शून्य असेल तर ते शोभून दिसत नाही. आता नारद मुनी काय म्हणतात बघा. नारद मुनींनी तर बोलायला सुरुवात केली श्लोक क्रमांक 8 पासून सांगायला सुरुवात केली की तुम्ही भगवंतांचं व्यवस्थित गुणवर्णन केलेलं नाहीये. तू नुसते 4 पुरुषार्थ सांगितले, ते धार्मिक अनुष्ठान सांगितले, ते सांगितलं. नंतर 10व्या श्लोकामध्ये सांगितलं की जे अयोग्य जे साहित्य आहे तिथे भक्त वाचायला जात नाहीत. नंतर 11व्या श्लोकामध्ये सांगितलं की जे भगवंतांचं गुणगौरव केलं जातं तिथे ते स्वीकारलं जातं भक्तांकडून. तुम्ही मात्र काय आतापर्यंत केलाय, तुम्ही जे हे ज्या सगळे वेद दिलेले आहेत त्यामध्ये जास्त ज्ञान कसलं दिलेलं आहे. जर तुम्ही वैदिक शास्त्रामध्ये बघाल जे भागवतांच्या आधी जे काही सगळं रचना केली आहे त्यामध्ये जास्तीत जास्त आहे ना परम सत्य म्हणजे ब्रह्मज्योती बद्दल जास्त माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये अध्यात्म ज्ञान आहे, आत्मसाक्षात्काराचं ज्ञान आहे. शरीर नाहीये, आत्मा आहे, भौतिक आसक्ती करू नका असं वगैरे सगळं सांगितलंय. अनेक जे ज्ञानी आहेत ते ज्ञान पण घेतात, ते कुठच्याही गोष्टीत आसक्तही नाहीयेत. परंतु हे सगळं आहे त्यांच्या मनात, पण हे सर्व भौतिक आसक्तीतून मुक्त असलेलं आत्मसाक्षात्काराचं ज्ञान या ज्ञानी लोकांनी घेतलंय. पण जर अच्युत भगवंत, भगवंत कसे आहेत, कधीच भगवंतांचा पतन होत नाहीत. अच्युत जे आहेत ते भगवंत, त्या भगवंतांच्या भावनेने शून्य आहे इतकं ज्ञान घेतलंय पण तो माणूस भक्ती करत नाही, भगवंतांचं नाम रूप गुण लीला याबद्दल जाणत नाही, त्याला मानत नाही, स्वीकारत नाही, तर असं जे ज्ञान आहे तर ते शोभून दिसत नाही, उपयोग नाही त्याचा. पुढे काय म्हणतात, यास्तव स्वभावतःच दुःखप्रद व क्षणभंगुर असलेली असणारी सकाम कर्मे जर भगवंतांच्या भक्तीत उपयोगी पडत नसतील तर अशा कर्मांचा काय उपयोग, कुतः पुनः. असे इथे देतात बघा 3 ओळीत प्रश्न विचारतात नारद मुनी. तुम्ही दुसरं काय सांगितलं, कर्मकांड सांगितलेलं आहे. कर्मकांडामध्ये काय सांगितलं आहे की हे कार्य करा असं पुण्य मिळेल, असा उपभोग घेऊ शकाल तुम्ही. तर अशी जी सकाम कर्म आहेत ती स्वतः कशी आहेत, कष्टप्रद आहेत. सकाम कर्म करताना खूप कष्ट घ्यायला लागतात आणि फळ जी मिळतात जे स्वर्गात जाणार आहे माणूस ते फळ घेऊन, तर आपल्या लक्षात येतं की आपण एक चेक करू शकतो जीवनामध्ये. जेव्हा आपलं एकदम आरामाचं जीवन चाललेलं असतं ते फटाफट निघून जातं आणि दुःखाचं जीवन आपल्याला खूप असं लांब वाटतं. तर असे हे जे सुख उपभोगण्याचे जे दिवस आहेत त्या माणसाचे, तो स्वर्गात जातोय पुण्य गोळा करून,
ते का एक दिवशी लगेच संपणार आणि त्याला इथे पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे. म्हणून असे हे जे सकाम कर्माची जे गोष्टी आहेत जे स्वतः दुःखप्रद आहेत आणि सुख मिळणार ती पण क्षणभंगूरच आहेत, अशी ही जी सकाम कर्म आहेत ती करून भगवंतांच्या भक्तीत काही उपयोग होतोय का, प्रगती होतेय का? नाही. तर असं जर काही होत नाहीये, कोणतंही कार्य किंवा ज्ञान भगवंतांविषयी पुढे जाण्यासाठी, भगवंतांची भक्ती करण्यासाठी प्रेरित करत नाहीये, तर अशा ज्ञानाचा आणि कर्माचा काय उपयोग? अशा तऱ्हेने नारद मुनी पॉइंट करतायत, दाखवून देतायत नारद व्यासदेवांना की तुम्ही सगळ्या रचना केल्या त्या कर्मकांड केला, ज्ञानकांड ह्याच्यावर केलेले आहेत. अशा तऱ्हेने नारद मुनी एक वैद्य कसा दोष दाखवतो, रोगाचं निदान करतो आणि हे करा हे करू नका असं सांगतो. तशा रीतीने आता हे सांगतायत नारद मुनी की हे तुम्ही आता पुन्हा करू नका. तात्पर्य प्रभुपाद सांगतायत, पूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या दिव्य महिमेशी संबंधित नसणारे सामान्य साहित्यच केवळ निरुपयोगी नाही तर भगवत भक्ती रहित निराकार ब्रह्माविषयीचे वैदिक साहित्य आणि तार्किक ज्ञानही निरुपयोगी आहे. केवळ जे भगवंतांविषयी नाहीये, बाकीचं जे सामान्य साहित्य आहे, हा जे वैदिक साहित्य नाहीये, भौतिक साहित्य आहे, ते तर निरुपयोगी आहेच. पण आणखीन काय आहे निरुपयोगी म्हणतात की ज्या वैदिक साहित्यामध्ये नुसतंच निराकार ब्रह्माविषयी सांगितलंय पण भगवत भक्तीबद्दल काहीच सांगितलेलं नाहीये, नुसतं तर्कज्ञान शिकवलंय, तर तसं हे जे वैदिक साहित्य आहे आणि ते अभ्यास केल्यामुळे हे जे तत्वज्ञान ते तर्कज्ञान मानसिक तर्क वितर्क करत राहतात, तर हे दोन्ही काय आहे निरुपयोगी आहे. जर वरील आधारावर निराकार ब्रह्माचे तार्किक ज्ञान निरुपयोगी ठरविले जाते तर मग भक्तीचा उद्देश पूर्ण न करणाऱ्या सामान्य सकाम कर्मांविषयी काय बोलावे? तर प्रभुपाद म्हणतात जर वेदांमधलं हे जे ज्ञान आहे निराकार ब्रह्माचं त्यालाच नाकारलेलं आहे नारद मुनींनी, तर हे जे भक्तीचा उद्देश पूर्ण न करणारे जे सकाम कर्म आहे ज्यामध्ये उपभोग घेण्याची इच्छा आहे त्याबद्दल काय बोलावं? ते पण अयोग्य आहे, ते पण नको आहे. अशा काल्पनिक ज्ञानाने तसेच सकाम कर्माने कोणालाही सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. सिद्धी कसली? हे जे मनुष्य जीवन आहे ते कशासाठी आहे? भगवंतांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि भगवंतांची भक्ती करून भगवत धामात परत जाण्यासाठी आहे. त्याला म्हटलं जातं जीवन सफल होणं, जीवन सिद्ध होणं. तर असे जे तर्क वितर्क करत ज्ञान मांडत बसले किंवा सकाम कर्म करत राहिले तर जन्म कधी सफल होणार नाही, सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. सामान्यतः सर्वजण सकाम कर्मात व्यस्त असतात. प्रत्येक मनुष्य आहे त्याची कामना आहे मला काहीतरी सुख हवं, ते करण्यासाठी तो माणूस सकाम कर्म करत असतो. सकाम कर्म आहेत ती प्रारंभी आणि शेवटी असे सदैव कष्टदायक असते. ते जरी भगवत भक्तीच्या अधीन असेल, ते जर भगवत भक्तीच्या अधीन असेल तरच लाभप्रद होऊ शकते. जर सकाम कर्म आहे ते करताना काय इच्छा आहे की भगवंतांचं काही करायची इच्छा आहे तर ठीक आहे. भगवद्गीतेतही या विचाराचे समर्थन केले गेले आहे. अशा सकाम कर्माचे फळ भगवंतांच्या सेवेत अर्पण केले पाहिजे, नाहीतर ते संसार वंदनाला कारणीभूत होते. भगवंत पण म्हणतात की तू जे काही कर्म केलंय त्याचं फळ मला अर्पण कर. जर भगवंतांना फळ पण अर्पण नाही केलं तर तो माणूस काय होणार आहे? या संसारात बंधन मिळणार आहे त्याला. त्याचं कर्म आहे ते त्याला कर्मबंधनात अडकवणार आहे. सकाम कर्माचे अधिकृत भोक्ते भगवंत आहेत आणि म्हणून असे कर्म जीवाच्या इंद्रिय तृप्तीसाठी योजले जाते तेव्हा ते अंती अतिशय कष्टदायक असते. हे जे जगत आहे या जगतामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ते सगळे भगवंतांचे आहेत, भगवंत त्याचे स्वामी आहेत. पण जेव्हा मनुष्य सकाम कर्म करतो आणि त्याला काही गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे तर
तो काय करतोय, इथे भगवंतांना नाकारतो आहे आणि स्वतः भगवंत बनून सगळं इंद्रिय तृप्तीची इच्छा करतो आहे. तर अशा प्रेरणेने माणूस जेव्हा भोगी वृत्ती ठेवतो तर त्याचं जीवन हे अतिशय कष्टमय जाणार आहे. आणि इंद्रिय तृप्ती जेव्हा तो करतो तेव्हा पुढे आणखीन मला इंद्रिय तृप्ती करायची आहे अशी त्याच्या मनात आणखीन आणखीन इच्छा जागृत होते. त्यासाठी तो पुन्हा इच्छा करतो, पुन्हा कर्म करतो आणि या सगळ्या इच्छा आणि कर्मफळ भोगण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात पडावं राहतं, जे कसं आहे कष्टदायक आहे, कष्टकारक, कष्ट देणारं आहे, करणारं आहे. काही शंका आहे तर विचारा, नाहीतर आपण 13वा श्लोक वाचूया आता, ज्यामध्ये नारद मुनी व्यासदेवांना सांगतायत की तुमच्यात हे गुण आहेत, तुम्ही एवढं सारं महान कार्य करू शकता. श्लोक क्रमांक 13. अथो महाभाग भवान अमोघ द्रुत अमोघ कृत शुचि श्रवा सत्यरतो द्रुत व्रत उरुक्रमस्य अखिल बंध मुक्त समाधिना अनुस्मर तत् विचेष्टितम. हे व्यासदेव, नारद मुनी व्यासदेवांना म्हणतात, अथो महाभाग, अथो हे सगळं मी तुम्हाला सांगितलं एवढं सगळं, अथो म्हणजे म्हणून असं असं आहे हे ज्ञान आणि हे जे कर्म आहे ह्याचं हे सगळं सांगितलंय, वैदिक ज्ञान हे काही उपयोगाचं नाहीये म्हणून असं करून मग त्यांचे गुण सांगतायत. तुम्ही हे व्यासदेव, तुमची दृष्टी परिपूर्ण आहे, अमोघ दृक म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बघू शकता, तुम्ही सर्वज्ञ आहात, भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ तुम्ही जाणता, तुमची कीर्ती निष्कलंक आहे, शुची निष्कलंक, तुम्ही दृढतेने व्रत आचरण करणारे आहात. नंतर सत्यव्रताचे, सत्याचे पालन करणारे आहात, सत्यव्रत आहात. तुम्ही अखिल लोकांना, अखिल म्हणजे सर्व लोकांना भौतिक बंधनातून मुक्ती मिळवून देण्याकरिता भगवंतांच्या दिव्य लीलांविषयी चिंतन करू शकता. अशा रीतीने दोष दाखवल्यावर नारद मुनी व्यासदेवांमधले गुण दाखवून म्हणतायत की तुम्हाला सगळं भगवंतांचे तुम्ही शक्तावेश अवतारात, भगवंतांनी खास हे वैदिक साहित्य लिहिण्यासाठी तुमच्यात खास शक्ती दिलेली आहे, सामर्थ्य दिले आहे, त्यामुळे असं ग्रंथ साहित्य लिहा जेणेकरून मनुष्यांचा जन्म सफल होईल. आणि म्हणून तुम्ही आता भगवंतांच्या दिव्य लीलांविषयी चिंतन तुम्ही करताच, तर त्या लीलांचं चिंतन करा आणि त्याचं लेखन पण करा. तात्पर्य, सामान्यपणे लोकांना साहित्याविषयी स्वभावतःच आवड असते, लोकांना वाचायला आवडतं. ते एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून अज्ञात विषयांचे श्रवण करू इच्छितात, वाचन करू इच्छितात. आता बघा, आपण पण नेहमी आजीला सांगायचं ना, आजी आम्हाला गोष्ट सांग ना, तुझ्या लहानपणची सांग जे आम्हाला माहित नाही, असं अज्ञात विषयांचं श्रवण करू इच्छितात, वाचायला आवडतं लोकांना. परंतु केवळ इंद्रिय तृप्ती करणाऱ्या विषयांनी भरलेल्या निकृष्ट साहित्यामुळे त्या ज्या वाचणाऱ्या लोकांची गोडी विकृत होते, त्यांची इच्छा आहे साहित्य वाचण्याची ती गोडी विकृत होऊन जाते, खराब होते. असे साहित्य लौकिक म्हणजे भौतिक कवितांनी किंवा तात्विक मनोकल्पनांनी भरून भरपूर अधिकतर मायेच्या प्रभावाखाली आणि इंद्रिय तृप्तीच्या विषयात शेवट होणारे असते. जे निकृष्ट साहित्य जे आहे ते असं खराब विचार करायला प्रेरित करणारं असतं. असे साहित्य सत्यार्थाने जरी निकृष्ट असले तरी अल्पबुद्धीच्या लोकांना आकृष्ट करण्याकरता ते विविध प्रकारे सजवले असते. जे मोठे मोठे साहित्य आहेत त्याचं कव्हरच एवढं भारी असतं, सगळे डिझाईन वगैरे करून का, कारण त्यांना लोकांना आकर्षित करून घ्यायचं असतं. त्या साहित्याकडे आकर्षित होणारे जीव भौतिक बंधनात अधिकाधिक गुंतत जातात आणि त्यांना सहस्त्रो पिढ्यांपर्यंत मुक्ती मिळण्याची शक्यता नसते. तर असे जे लेखक आहेत तेही
कामनानी भौतिक विचारांनी भरलेले आहेत, मायेच्या प्रभावाखाली आहेत, ते सगळं लिहितात. ते सगळं असं असतं ज्याच्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात, तसेच विचार येतात आणि वाईट विचाराकडे सतत वाचल्यामुळे तीच खराब कार्य करण्याची इच्छा होते. आणि अशा रीतीने ते माणसं आहेत, सगळ्या पिढ्यांना हेच सगळं मिळत जातं. आणि हा जो माणूस आहे तो अनेक अनेक जन्म घेतो तरीही त्याला मुक्ती मिळण्याची शक्यता नाहीये, कारण सतत तो हे खराबच वाचत राहतो. खराब वाचू नका, तशा इच्छा होतात तसं करण्यासाठी तशी कर्म केली जातात आणि कर्मबंधनात मनुष्य अडकत जातो. महर्षी नारद वैष्णव श्रेष्ठ आहेत, त्यांना अशा निकृष्ट साहित्यास बळी पडलेल्या दुर्दैवी जीवांची करुणा येऊन ते म्हणजे नारद मुनी व्यासदेवांना असे दिव्य साहित्य रचण्याची प्रेरणा देत आहेत की जे केवळ आकर्षकच नसेल तर सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती देणारेही असेल. तर नारद मुनी म्हणतायत की असं निकृष्ट साहित्य आपल्याला नाही द्यायचंय, आपल्याला काय द्यायचंय, दिव्य साहित्य द्यायचंय. का द्यायचंय? कारण हे सगळं दिव्य दुर्दैवी जीव आहेत, त्यांची मला दया येते आहे, ते अनावश्यक वाचत आहेत. म्हणून हे जे वैदिक साहित्य जे आता नारद मुनी लिहायला सांगतायत ते काय, नुसतंच आकर्षक तर नसेल, दुसरं काय आहे त्याच्यात असे गुण असतील की जे वाचल्यामुळे समजून घेतल्यामुळे मनुष्यामध्ये सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्ती मिळेल असं त्याच्या मार्गदर्शन असेल. या कार्याकरता श्रील व्यासदेव किंवा त्यांचे प्रतिनिधी सर्व प्रकारे पात्र आहेत, कारण ते सर्व गोष्टींना यथार्थ रूपात पाहण्यात पारंग आहेत. तर हे नारद मुनींचं म्हणणं आहे की तुम्ही असं हे साहित्य लिहा आणि मग तुमची जी शिष्य परंपरा आहे, तुम्ही ज्यांना शिकवाल ते सगळं असे पारंगत होतील, जेणेकरून ह्याचा लाभ जनसामान्यांना होईल. श्रील व्यासदेव आणि त्यांचे प्रतिनिधी आपल्या आध्यात्मिक तेजामुळे शुद्ध आहेत, त्यांच्या भक्तीमुळे प्रतिज्ञापूर्वक व्रतात दृढ आहेत आणि भौतिक कार्यात चढणाऱ्या पतित जीवांच्या उद्धारासाठी कटिबद्ध आहेत. तसे प्रभुपाद आणि प्रभुपादांचे पुढचे आचार्य जे होणार आहेत किंवा हे जे भक्त आहेत जे प्रचार करू इच्छित आहेत, त्यांचं ध्येय काय आहे, भगवंतांची ही भक्ती आम्हाला मिळाली आहे, आम्ही हे भागवत ग्रंथातनं वाचलं आहे तर ते इतरांना आम्ही द्यावं. त्यामुळे असे जे भक्त आहेत जे प्रचारात मग्न आहेत ते कसे आहेत, प्रभुपाद म्हणतात व्यासदेवांचे प्रतिनिधी स्वतः भक्ती करतायत, आध्यात्मिक तेज आहे, शुद्ध आहेत आणि आपला व्रत जे घेतलाय प्रचाराचं त्यामध्ये ते दृढ आहेत आणि भौतिक कार्यात चढणाऱ्या पतित जीवांच्या उद्धारासाठी कटिबद्ध आहेत. त्यांनी अगदी कटिबद्ध, कटी म्हणजे कंबर, बद्ध म्हणजे बांधलेली आहे. त्यांनी आपण म्हणतो ना त्या कामासाठी मी आता कंबरच कसते, तसं त्यांनी कंबर कसली आहे. त्यांनी ठरवलंय की हे जे पतित जीव आहेत ह्या जगतामध्ये खराब कार्य करून अडकून पडलेत, त्यांच्या सगळ्यांचा आम्हाला उद्धार करायचा आहे. पतित जीव सदैव नवनवीन समाचार प्राप्त करण्यासाठी उत्सुक असतात. इच्छा असते, अरे सकाळची 6 वाजले अजून पेपरवाला नाही आला, पेपरवाला नाही आला, असे लोक करतात. तर त्यामुळे काय, लोकांना उत्सुकता आहे आणखी नवीन नवीन समाचार म्हणजे बातम्या ऐकायच्या आहेत. आणि व्यासदेवांसारखे अथवा नारदांसारखे अध्यात्मवादी अशा उत्सुक लोकांना आध्यात्मिक जगतातील अनंत बातम्या पुरवू शकतात. अशा रीतीने प्रभुपाद म्हणतात की इतकं सारं या आध्यात्मिक जगतात घडून गेलेलं आहे आणि आध्यात्मिक जगतातले जे भगवंत आहेत ते इथे येऊन एवढ्या विविध लीला करतायत, या जगतामध्ये भगवंतांचे इतके सारे विविध भक्त आहेत, त्यांनी केलेली कार्य आहेत, त्याच्या अनंत अनंत बातम्या हे कायम व्यासदेव आणि नारद मुनी हे सगळ्यांना पुरवू शकतात. अनंत, त्याला अंतच नाही. रोज भगवंत काहीतरी वेगळ्या लीला करतात वेगवेगळ्या ब्रह्मांडावर, वेगवेगळ्या ग्रहांवर, आणि त्या कथांच्या समाचार बातम्या सदैव देता येतात येतील. भगवद्गीतेत म्हटले आहे की हे भौतिक जग अखिल उत्पत्तीचा केवळ एक अंश आहे आणि ही पृथ्वी संपूर्ण भौतिक जगाचा केवळ एक नगण्य अंश आहे.
तर प्रभुपादांना म्हणायचे की एवढीशी पृथ्वी त्यात एवढे समाचार पत्र वर्तमानपत्र येतात, तर अख्खं जगत तर केवढं प्रचंड आहे आणि भगवंत किती किती लीला करतात, तर त्याच्या बातम्या असतील तर त्या कशा कंटिन्यू असंख्य अनंत असतील. जगात सहस्त्रो साहित्यिक आहेत, त्यांनी सहस्त्र वर्षांपासून सामान्य जनतेला माहिती पुरवण्यासाठी सहस्त्रावधी साहित्यिक कलाकृती निर्माण केल्या आहेत, परंतु दुर्दैव असे की असे कोणतेही साहित्य पृथ्वीवर शांती आणि समृद्धी आणू शकले नाही. खूप महत्वाचं, एवढं सगळं लिहिलंय पण स्वतः ते लिहून शांत आणि समृद्ध झाले नाहीत. समृद्ध म्हणजे थोडा पैसा मिळाला असेल पण मन काही शांत झालेलं नसेल, आणि दुसरं हे वाचले तेही कोणी शांत आणि समृद्ध झालेले नसतील, कारण त्या साहित्यात आध्यात्मिक विषयाची उणीव आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनशक्तीचा ऱ्हास करणाऱ्या भौतिक संस्कृतीच्या पकडीतून लोकांना मुक्त करणे हे जे इच्छित साध्य आहे ते प्राप्त करण्यासाठी विशेषतः भगवद्गीता व भागवत हे वैदिक वाङ्मय दुःखग्रस्त मानवतेसाठी निर्धारित करण्यात आले आहे. प्रभुपाद काय म्हणतात, हे जगत आहे त्यामध्ये मनुष्य सारखं या भौतिक जगतात विविध कार्य करतो सुख घेण्यासाठी. ही कार्य करायला जीवनशक्ती खूप लागते, तर असं सगळं जे ह्याच्यात मग्न आहे लोक माणसं त्यांना ह्याच्यातनं मुक्त करायचं आहे. त्यासाठी हे जे भगवद्गीता आणि भागवतम हे जे वैदिक ग्रंथ आहेत ते वैदिक वाङ्मय हे असे जे दुःखाने ग्रस्त झालेले मानव आहेत त्यांच्यासाठी निर्धारित केलेलं आहे दिलेलं आहे. भगवद्गीता हा भगवंतानी स्वतः सांगितलेला संदेश आहे. व्यासदेवानी तो लिपिबद्ध केला, व्यासदेवानी महाभारत हा ग्रंथ लिहिला त्यामध्ये भगवद्गीता सामावलेली आहे. भागवतात भगवान श्रीकृष्णांच्या कार्यांचे दिव्य विवरण आहे, वर्णन आहे. हेच साहित्य प्राणी मात्रांच्या दुःख निवृत्तीच्या आणि शाश्वत शांती प्राप्त करण्याच्या अतृप्त लालसांना पूर्णपणे तृप्त करण्यास समर्थ आहे. तर भागवतमचं महात्म्य प्रभुपाद इथे सांगतात की जे भागवतम आहे ते जेव्हा वाचलं जातं समजून घेतलं जातं तेव्हा जे सगळे प्राणी मात्र आहेत त्यांची दुःख आहेत ते निवृत्त होतील, शाश्वत शांती प्राप्त करण्याची जी लालसा आहे मनुष्यामध्ये ती पण तृप्त होईल. त्याकरताच भागवत भौतिक बंधनातून सर्वांगीण मुक्ती प्राप्त व्हावी म्हणून विश्वभरातील अखिल प्राणी मात्रांकरिता निर्धारित केलेले आहे. भगवंतांनी सगळ्या जगतातील सगळ्या जीवांचं कल्याण होण्यासाठी शक्तावेश अवतार म्हणून व्यासदेवांना शक्ती प्रदान केली आहे जेणेकरून हे भागवतम लिहिलं जाईल. भगवंतांच्या लीलांचे असे दिव्य विवरण केवळ व्यासदेवांसारख्या आणि भगवंतांच्या दिव्य सेवेत पूर्णपणे समर्पित असलेल्या पूर्णपणे मुक्त अशा व्यासदेवांच्या प्रतिनिधींना भगवंतांच्याच प्रतिनिधींना प्रस्तुत करता येणे शक्य आहे. तर भगवंतांनी व्यासदेवांना शक्ती दिली आहे आणि भगवंत आपले जे प्रतिनिधी आहेत किंवा व्यासदेवांचे पुढचे गुरु शिष्य परंपरेतले जे जन आहेत लोक आहेत त्यांना व्यासदेव शक्ती देतात आणि भगवंतही शक्ती देत आहेत. केवळ अशा भक्तांना भगवंतांच्या सेवेच्या प्रभावाने भगवंतांच्या लीला आणि त्यांचे दिव्य म्हणजे भगवंतांचे दिव्य स्वरूप प्रकाशित होते. प्रकाशित होते म्हणजे असे जे भक्त आहेत जे भगवंतांवर पूर्ण श्रद्धा ठेवतात, नम्र भावनेने भगवंतांविषयी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जेव्हा जाणू इच्छितात तर असे जे भक्त आहेत ते भगवंतांची भक्ती करतात, भगवंतांचा नाम जप करतात, भगवंतांच्या सेवेत लागतात आणि तेव्हा भगवंतांची जी सेवा केली जाते आणि भागवतम जे अधिकृत आचार्यांच्या माध्यमातून श्रवण केलं जातं तर त्यांना ह्या भगवंतांच्या लीला आणि भगवंतांचे स्वरूप आहे ते समजू शकतं. प्रकाशित होतं म्हणजे समजू शकतं. दुसरा कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही आणि भगवंतांच्या कार्याचे वर्णन देखील करू शकत नाही. तर असा जो भाग्यवान जीव आहे जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडला गेला आहे आणि त्याला भगवंतांविषयी श्रद्धा प्रेम आहे त्यालाच हे भगवंतांचं दिव्य नाम रूप गुण यश लीला हे सगळं समजू शकतं. पुढे प्रभुपाद म्हणतात
दुसरा कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही आणि भगवंतांच्या कार्याचे वर्णन देखील करू शकत नाही. मग या विषयावर अनेक अनेक वर्ष जरी त्यांनी तर्क केले तरीही ते त्यांना शक्य नाही. भगवंतांवर नाही प्रेम, नाही इच्छा, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून नाही मार्गदर्शन घेतलं, स्वतःच्याच मानसिक तर्क वितर्काने भागवतांवर तो काही बोलायला लागला, अभ्यास केला तरीही त्याला हा विषय कळणे शक्य नाही. भागवतातील वर्णने इतकी यथार्थ आणि तंतोतंत आहेत की या थोर वाङ्मयात 5 सहस्र वर्षांपूर्वी ज्या गोष्टींची भविष्यवाणी केली होती ती भविष्य आज अगदी त्याच रूपात प्रत्यक्ष होत आहेत. अशा तऱ्हेने प्रभुपाद समजवत आहेत की जी भविष्यवाणी 5000 वर्षापूर्वी केली होती ते अनेक अनेक भविष्यवाणी खऱ्या झाल्या आहेत. जसं 2600 वर्षापूर्वी बुद्ध येऊन गेले ती वाणी दिलेली आहे, असे भविष्य सांगितलेले आहेत. म्हणूनच लेखकाची दृष्टी भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ जाणणारी आहे. आता व्यासदेवांचे जे गुण सांगितलेत, तुमची दृष्टी परिपूर्ण आहे हे सांगितलेत, त्याबद्दल प्रभुपाद म्हणतात की व्यासदेवांसारख्या मुक्त व्यक्ती जे केवळ दिव्य दृष्टी आणि ज्ञान यांतच पूर्ण असतात असे नाही, तर श्रवण कीर्तन अनुभव या आणि इतर इंद्रियांसंबंधी कार्यशक्तीत देखील पूर्ण असतात. तर असे जे व्यासदेव आहेत ते केवळ ते सर्वज्ञच आहेत असं नाही, तर त्यांनी भक्तीतले सगळे जे कार्य आहेत त्यामध्ये ते परिपूर्ण आहेत. मुक्त जीवांची इंद्रिये परिपूर्ण असतात, ते मुक्त जीव आहेत. अशा पूर्ण इंद्रियांकडूनच इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश भगवान श्रीकृष्ण यांची सेवा केली जाऊ शकते. अशा रीतीने भागवत हे वेदांचे संकलक असणाऱ्या श्रील व्यासदेवांनी केलेले सर्व पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे परिपूर्ण वर्णन आहे. अशा रीतीने नारद मुनी व्यासदेवांना त्यांची गुणवत्ता सांगतायत आणि त्यांना प्रोत्साहित करतायत की तुम्ही इतके शक्तिशाली आहात, भगवंताने तुम्हाला खास शक्ती दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही भगवंतांच्या दिव्य लीलांविषयी चिंतन करू शकता आणि त्याचं लेखन करू शकता. काही प्रश्न आहे तर विचारा. आपले 13 पर्यंत श्लोक वाचून झालेत आणि आपण काही शंका नसेल तर विराम देऊया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.